मी वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने 1 मार्च 2024 नेहरू ग्राउंड रामटेक इथे साहेबांनी एक सभेच्या आयोजनाची एक आम्हाला खूप मोठी धुरा आमच्यावर दिली. त्याच धुऱ्यानुसार आम्ही आज जिल्ह्यातील शहरातील सर्व कार्यकर्ते तातडीनं बैठका घेऊन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या सभेच्या नियोजनात लागलेलो आहे आणि जंगी अशी तयारी आमची रामटेकमध्ये सुरू आहे. रामटेकमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्याबद्दल आपला भाग काय राहील यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक सभेचं नियोजन घेतलेलं आहे. ते खेड्यापाड्यातील जनतेप्रांत आमचे जे वंचित बहुजन आघाडीची जी टीम आहे हे प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये पोहोचत आहे आणि रामटेक इथं त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि यांच्यामध्ये RSS भाजपा यांना हकलून पाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी खेडोपाडीची जी जनता आहे हे जनतासुद्धा जनतेच्या मनामध्ये आहे की यावेळेस आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक खेड्यातील प्रत्येक शहरातील प्रत्येक जंगला पाहाडातला माणूस असो खेड्यापाड्यातली जनता असो सर्व या कामाला 2024 इलेक्शनच्या कामाला लागलेली आहे.